स्पॉन्सरशिप मिळवणं भारतीयांसाठी जरा जास्त सोपं झालेलं आहे त्यामुळे इट विल बी इझियर फॉर स्टुडंट्स टू गेट जॉब इन द युके दिस चेंजेस आर गोइंग टू बी इम्प्लिमेंटेड राईट फ्रॉम ट्वेंटी ट्वेंटी वन हाऊ इट इज गोइंग टू बी इझियर फॉर इंडियन्स टू वर्क इन द युके व्हाय इट इज वर्थ स्टडींग इन द युके पी डब्ल्यू ही सोय आता ब्रिटिश सरकारने परत सुरू केलेली आहे नमस्कार कसे आहात मी श्वेता परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन यू के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते आपण या चॅनलवरती यु केबद्दल मराठीमधून माहिती घेत असतो आजपर्यंत कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बनवलेत हे डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटन दोन्हीकडे मिळेल Today, we are going to discuss major change or update in British immigration or visa system. How it is going to be easier for Indians to work in the UK, immigrate to the UK, or study in the UK. Why it is worth coming to the UK as a student. Why it is worth Studying in the UK, this change is going to be implemented from January of 2021. This change is going to be implemented, so this is a major change, and this is going to be very helpful for Indians who want to live in the UK or study in the UK. So please share this video with your friends and family as much as possible. Please send this video to people who would like to study or work in the UK. It is absolutely worth coming to the UK as a student now. मोस्ट ऑफ द टाइम्स लोक मला असं विचारतात की इज इट वर्मिंग टू द यू के कारण इंडियन सॅलरी कमवल्यानंतर जेव्हा तुम्ही यू केमध्ये मास्टर्स करायला येता तेव्हा इट इज गोइंग टू बी बिट एक्सपेन्सिव्ह कारण रुपीजमध्ये कमवून पाऊंड्समध्ये खर्च होणार असतो तर हे वर्थ आहे का आणि हे आपण इथे शिक्षण घेतल्यानंतर इथे नोकरी लागणार का डज इट मेक सेन्स फायनान्शियली तर टुडे आय एम गोईंग टू एक्सप्लेन इट ऑल कारण मी जेव्हा स्वतः शिकत होतं तेव्हा मला सांगितलं होतं की प्लीज यू केमध्ये शिकायला जाऊ नको कारण मध्ये त्यावेळेस विजा पॉलिसी चेंज झाल्या होत्या पण टुडे आय एम टेलिंग यू प्लीज कम टू द यु के ॲज अ स्टुडंट बिकॉज स्टुडंटसाठी खूप पॉलिसी चेंज झाल्यात आणि इट विल बी इझियर फॉर स्टुडंट्स टू गेट जॉब इन द यु के व्हाय आय एम गोईंग टू एक्सप्लेन इट ऑल टू यू ला आहे दीज चेंजेस आर गोईंग टू बी इम्प्लिमेंटेड राईट फ्रॉम ट्वेंटी ट्वेंटी वन दोन हजार एकवीस पासून हे सगळे बदल अंमलात आणले जाणार आहेत आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे मंडळी फॉर इंडियन्स बेसिकली इथे दोन टाईपचे विजा असणार आहेत सगळ्यात पहिला जो प्रकार आहे तो आहे स्पॉन्सर्ड वर्क विजा म्हणजे पूर्वी जो टीअर टू विजा होता त्याचं नाव बदलून आता स्पॉन्सर्ड वर्क विजा असं नाव दिलं गेलंय त्याचप्रमाणे दुसरा जो प्रकार आहे तो आहे ग्लोबल टॅलेंट विजा तर असे दोन प्रकार विजाचे जे आहेत ते भारतीय लोक घेऊ शकतात यूकेमध्ये जर त्यांना काम करण्यासाठी किंवा सेटल होण्यासाठी यायचं असेल तर आय एम गोईंग टू एक्सप्लेन व्हॉट आर द क्रायटेरियाज का हे क्रायटेरियाज थोडे इझी केले के गेले आहेत आणि हे इझी क्रायटेरियाज फुलफिल करण्यासाठी तुम्ही काय करू शकता स्पॉन्सर्ड वर्क विजा तो स्टुडंट म्हणून जेव्हा तुम्ही युकेमध्ये येता तेव्हा काय फायदा होतो तो विजा मिळवण्यासाठी पूर्वी स्किल लेवल ही सहा असायला लागायची म्हणजे खूप हायली स्किल्ड असायला लागायचं पण आता तुम्ही स्टुडंट म्हणून आले असाल तर तुम्हाला मिडीओकर स्किल जरी असेल तरी तुम्हाला यु केची स्पॉन्सर्ड वर्क विजा मिळणं किंवा स्पॉन्सरशिप मिळणं हे जास्त सोपं झालं आहे कारण तुमचे थोडेसे मीडियम लेवलचे स्किल्स असले तरीसुद्धा तुम्हाला हा विजा मिळू शकतो म्हणजे उदाहरणार्थ काय तर कॉमर्समध्ये जर कोणी बुक किपिंगचा कोर्स केलेला असेल आणि त्यांना जर त्यामध्ये स्किल्स असतील तर इवन दे आर इलिजिबल टू गेट स्पॉन्सर्ड पूर्वी हे होऊ शकायचं नाही त्याचप्रमाणे जेव्हा मध्ये तुम्ही स्टुडंट म्हणून येता तेव्हा तुम्हाला स्किल्ड इमिग्रेशन टॅक्स नावाचा जो एक टॅक्स असतो तो, तो तुमच्या एम्प्लॉयरला भरावा लागत नाही म्हणजे काय तर उदाहरणार्थ माझी स्वतःची जर एक कंपनी असेल अँड इफ आय वॉन्ट टू हायर संबडी सो इफ देर इज संबडी हू हॅज कम ॲज अ स्टुडंट आणि मला त्यांना हायर करायचं असेल तर त्यांच्यासाठी मला स्किल्ड इमिग्रेशन टॅक्स हा भरावा लागणार नाही पण तेच मला जर भारतातून कोणाला रिक्रूट करायचं असेल तर आय विल हॅव टू पे दॅट स्किल्ड इमिग्रेशन टॅक्स स्किल्ड इमिग्रेशन टॅक्स इज वन थाउजंड पाऊंड पर पर्सन पर इयर असा असतो म्हणजे पाच वर्षाची स्पॉन्सरशिप जर एखाद्या एम्प्लॉयरला एखाद्या एम्प्लॉईला द्यायची असेल तर पाच वर्षांसाठी पाच हजार पाऊंड एक्स्ट्रा त्या व्यक्तीवरती तेव्हा खर्च करावे कर लागतील जेव्हा ती व्यक्ती अब्रॉडहून आणली जाईल पण स्टुडंट म्हणून जर एखादी व्यक्ती केमध्ये आली असेल तर मात्र त्यांना ते पाच हजार पाऊंड कमी भरावे लागतील आणि ऑफकोर्स यू मध्ये स्टुडंट म्हणून आलेल्या व्यक्तीसाठी हा बोनस पॉईंट आहे आणि म्हणून इट इज वर्थ स्टडींग इन द युके इट इज वर्थ कमिंग टू द के एज अ स्टुडंट मला स्पॉन्सरशिपचा जो विजा असतो तो, तो मिळवण्यासाठी सॅलरीचा क्रायटेरिया हा पूर्वी पस्तीस हजार पाऊंड असा होता पण आता तो वीस हजार आठशे किंवा एकवीस हजारच्या दरम्यान गेलेला आहे असं म्हणायला हरकत नाही युकेमध्ये पगार किती मिळतात या विषयावरती आपण सविस्तर व्हिडिओ बनवला आहे जो तुम्हाला आय बटनमध्ये मिळेल त्यामध्ये मी असं सांगितलं होतं की तुम्ही युकेमध्ये कुठे राहता लंडनमध्ये राहता का तुम्ही लिड्समध्ये राहता का तुम्ही कुठेतरी स्कॉटलंडच्या खेड्यात राहता की वेल्सच्या खेड्यात राहता तर तुम्हाला त्या भागामध्ये टॅक्सेसमुळे पगार वेगवेगळे बेगर मिळू शकतात म्हणून मी सर्वसाधारणपणे एकवीस हजार असा आकडा धरते एकवीस हजार पाऊंड जर तुम्हाला मिळत असतील तर तुम्हाला ती कंपनी विजा स्पॉन्सर करू शकते आणि ही किंमत पस्तीस हजार पूर्वी होती त्यावरून एकवीस हजारांवरती नेलेली आहे दॅट इज ह्यूज रिडक्शन त्याच्यामुळे स्पॉन्सरशिप मिळवणं भारतीयांसाठी जरा जास्त सोपं झालेलं आहे त्यामुळे रफली तुम्हाला मी ट्वेंटी वन थाउजंड पाऊंड ऑलमोस्ट पर इयर जर एखादी व्यक्ती कमवत असेल तर दे कॅन गेट स्पॉन्सर्ड फॉर द स्पॉन्सर्ड वर्क विजा इफ यू कम टू द यू फॉर स्टडीज किंवा तुम्ही युकेमध्ये स्टुडंट म्हणून आला तर ग्लोबल टॅलेंट विजा म्हणजे काय तर ग्लोबल टॅलेंट विजा हा अतिशय स्किल्ड अतिशय हुशार अतिशय नाव मोठं असलेल्या किंवा खूप जास्त एक्सपिरियन्स असलेल्या अशा व्यक्तीला दिला जातो हा विजा बेसिकली चार क्षेत्रांमध्ये ढोबळमानाने जर सांगायचं तर मिळतो म्हणजे उदाहरणार्थ आय टी रिसर्च सायन्स आणि आर्ट्स म्हणजे मला आय टी मधलं कळतं म्हणून सांगते जर तुम्ही मध्ये क्लाउड इंजिनिअरिंग किंवा आय ओ टी म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये अगदीच खूप मास्टर असाल तर तुम्हाला असा विजा दिला जातो हा विजा मिळतो कसा तर या चारही क्षेत्रांमध्ये एनडोसमेंट बॉडीज आहेत आणि उदाहरणार्थ आयटीच्या बॉडी बॉडीकडे तुम्ही अप्लाय केलं की मला या क्षेत्रामध्ये ग्लोबल टॅलेंट विजासाठी एनडोसमेंट मिळावी मग त्यासाठी तुम्हाला एक एनडोसमेंट लेटर मिळतं आणि ते मिळाल्यानंतर तुम्ही विजासाठी अप्लाय करता ग्लो आणि मग सांगता की मला ग्लोबल टॅलेंट विजा मिळायला हवा असं मला वाटतं आणि मग तुम्हाला असा ग्लोबल टॅलेंट विजा दिला जातो हा विजा हा सायन्स आर्ट्स रिसर्च किंवा आय टी अशा फील्डमध्ये दिला जातो आय टी मध्ये या विजाचा सक्सेस रेट हा जवळजवळ पन्नास ते साठ टक्के आहे तुम्ही जेव्हा स्टुडंट म्हणून युकेमध्ये येतात तेव्हा बरेच स्टुडंट स्टार्ट इंटर्नशिप्स पार्ट टाइम जॉब्स और सम अनपेड वर्क टू गेट एक्सपिरियन्स इफ दे स्टार्ट डुईंग दॅट आय विल हायली रेकमेंड देम टू के मध्ये येतात तेव्हा बरेच स्टुडंट स्टार्ट इंटर्नशिप्स पार्ट टाइम जॉब्स और सम अनपेड वर्क टू गेट एक्सपिरियन्स इफ दे स्टार्ट डुईंग दॅट आय आय विल हायली रेकमेंड देम टू हॅव सम गुड रेपो विथ द एम्प्लॉयर बिकॉज माझा स्वतःचा पर्सनली असा एक्सपिरियन्स आहे की यू केमध्ये नोकरी मिळवताना बऱ्याचदा कॉन्टॅक्टचा किंवा ओळखीचा खूप फरक पडतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला नोकरी मिळणं जास्ती सोपं होत जातं तर जेव्हा तुमचा रेपो जमेल तेव्हा तुम्ही जाऊन सरळ एखाद्या कंपनीमध्ये जिथे तुम्ही काम करताय तिथे असं विचारू शकता की मला तुम्ही इथे पर्मनंट करून घेऊ शकता का तुम्ही माझ्यासाठी विजा स्पॉन्सर करू शकता का कारण इवन इट इज बेनिफिशियल फॉर एम्प्लॉयर्स बिकॉज दे नो यू दे नो युअर स्किल्स दे नो अ रिलायबल पर्सन अँड इट इज बेनिफिशियल फॉर यू एज वेल ॲज अ स्टुडंट बिकॉज यू आर गोईंग टू गेट अ पर्मनंट जॉब दीज टू थिंग्स विच आय पर्सनली थिंक आर आर गोईंग टू वर्क वेल फॉर बोथ द पार्टीज अँड इट्स अ विन विन सिच्युएशन तर मला म्हणून असं वैयक्तिक माझं असं मत आहे की तुम्ही त्यालानंतर एक रेपो जमवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि त्यातून तुम्हाला जर वर्क विजा स्पॉन्सर झाला तर इट इज गुड फॉर यू अँड द एम्प्लॉयर इज वेल त्याचप्रमाणे पूर्वी युकेमध्ये तुम्ही जेव्हा शिकायला यायचा तेव्हा काही काळापुरतं म्हणजे मधल्या काही वर्षांमध्ये पी एस डब्ल्यू ही सोय, सोय काही काळापुरती बंद केली होती ती आता ब्रिटिश सरकारने परत सुरू केलेली आहे ऑफकोर्स जर तुम्ही स्पॉन्सरशिप मिळवू शकता म्हणजेच टिअर टू विजालाच जे नवीन नाव दिलेलं आहे स्पॉन्सर्ड वर्क विजा ती जर तुम्ही मिळवू शकला तर दॅट इज द बेस्ट थिंग दॅट कॅन हॅपन कारण त्या दिवसापासून तुम्हाला परमनंट रेसिडेन्सीसाठी पुढची पाच वर्ष झाली की तुम्हाला परमनंट रेसिडेन्सी मिळते आणि तुमचं क्लॉक टिक व्हायला सुरुवात होते पण दॅट इज द वन वे ऑफ वर्किंग इन यू के आणि म्हणून आता स्टुडंटसाठी काही स्पेशल फॅसिलिटीज ब्रिटिश सरकारने सुरू केलेल्या आहेत आणि यू केमध्ये म्हणूनच शिकायला येणं वर्थ आहे असं मला वाटतं तर मंडळी होप तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आपल्या या चॅनलवरती आपण यु केमध्ये नोकरी कशी मिळवायची यु केमध्ये पगार किती मिळतात किंवा यु केमध्ये कोणत्या स्किल्सला डिमांड आहे किंवा यु केमध्ये राहणीमानाचा खर्च किती येतो यू केमध्ये ग्रॉसरीजचा खर्च किती येतो किंवा युकेमध्ये सुपरमार्केट्स कशी आहेत यु केमधलं कल्चर कसं आहे अशा वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही आपल्या या चॅनलवरती बघू शकता चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय